परंतु आज आम्ही या ठिकाणी निर्णय केलेला आहे की जवळपास 10,127 जागा या ठिकाणी आम्ही आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. 2018 मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या जागा जवळपास 13,000 जागांची भरती त्यावेळेला निघालेली होती. त्यामध्ये 11,00,000–11,50,000 विद्यार्थ्यांनी आपले अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेले होते. परंतु 3–3.5 वर्षामधल्या काळामध्ये काही कोरोनाचा काळ होता, काही SEBC च्या अडचणी होत्या रिझर्वेशनच्या, आणि काही महापोर्टल त्यावेळेला रद्द झालं, आणि त्यामुळे मधल्या काळामध्ये या भरतींकडे कोणी बघितलं नाही, दुर्लक्ष झालं असं म्हणावं लागेल. परंतु आज आम्ही या ठिकाणी निर्णय केलेला आहे की जवळपास 10,127 जागा या ठिकाणी आम्ही आरोग्य विभागाशी संबंधित आहेत त्या ठिकाणी भरतो आहोत. या संदर्भातलं जे वेळापत्रक आहे ते आम्ही आज या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. जवळपास 2026 या दरम्यान या परीक्षा आम्ही या ठिकाणी घेत आहोत. 26–27 मार्च तोपर्यंत आम्ही या सगळ्या जागा भरून 10,127 त्या ठिकाणी नियुक्तीपत्र या कॅन्डिडेटला त्या ठिकाणी देणार आहोत. त्याचं वेळापत्रक आम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये 1 जानेवारी ते 7 जानेवारी ही जाहिरात प्रसिद्ध होईल. अजून या मधल्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तांत्रिक बाजू ज्या आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या जातील, आणि 1 जानेवारी ते 7 जानेवारी या ठिकाणी आम्ही जाहिरात प्रसिद्ध करू. 25 जानेवारी ते 30 जानेवारी या संदर्भात या मधल्या काळामध्ये आम्ही 96 अर्जांची त्या ठिकाणी करू. त्यानंतर 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पात्र उमेदवारांची यादी त्या ठिकाणी जाहीर करू, आणि त्यानंतर 25 मार्च आणि 26 मार्च 2 दिवस त्या वेगवेगळ्या प्रकारच्या जागा आहेत